21 फेब्रुवारी 2024, 12वीचा पहिला पेपर इंग्लिश. दरवर्षीप्रमाणेच पेपर सुरू झाला, पण अकोल्याच्या शहाबाबू उर्दू हायस्कूलमध्ये काहीतरी मोठं घडणार होतं. एका एक्झामिनेशन हॉलमध्ये इन्स्पेक्शनसाठी अनुपम खंडारे नावाचा कॉन्स्टेबल येतो. चेहऱ्यावर थोडा नर्वसनेस, कोणाला तरी शोधत होता. त्याच्या वाटोपाट त्याचे सिनियर इन्स्पेक्टर किशोर शेळके पण येतात. त्यांना बघून तो अजून नर्वस होतो. त्यांना सल्यूट करण्यासाठी त्यांच्या जवळ जातो आणि मराठीच्या एक जबरदस्त व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत. तो कॉन्स्टेबल कॉन्स्टेबलच नव्हता, तो एक फेक पोलीस होता. आणि 12वीच्या एक्झाममध्ये आपल्या बहिणीची मदत करायला तो पोलिसाचा युनिफॉर्म घालून आला. क्रिएटिव्हिटी मॅन, क्रिएटिव्हिटी. त्यांनी सर्व प्लॅन तर परफेक्ट केला, पण सल्यूटची प्रॅक्टिस करायला विसरला. म्हणून त्यांनी इन्स्पेक्टर शेळकेंसमोर चुकीचा सल्यूट तर केलाच, त्याची नेमप्लेट पण चुकीची होती. त्यासाठी इन्स्पेक्टर शेळकेंना डाऊट आला. आणि जेव्हा त्याचे खिसे चेक केले तेव्हा त्याच्या खिशांमध्ये इंग्लिशचे चीट्स भेटले. इंग्लिशच्या पेपरमध्ये पण चीट, ठीक आहे. त्याला डायरेक्ट जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले आणि त्याच्यावर IPC 417, 419, 170, 171 आणि Section 7 of 1982 ऍक्ट लावून त्याला अरेस्ट केलं. संपलं. 7 जानेवारी 2024 पंजाबमधला अंग्रेज सिंग, हातात लाल बांगड्या, डोक्यावर टिकली, होटांना लिपस्टिक आणि लेडीज सलवार कमीज घालून घरातून निघाला. फॅन्सी ड्रेससाठी ना, त्याच्या गर्लफ्रेंड बदली गव्हर्नमेंट एक्झाम द्यायला. तो इकडेच थांबला नाही, त्याने तिच्या नावाचा फेक आधार कार्ड आणि इलेक्शन कार्ड पण बनवून घेतलं. एकदम फुल प्रूफ प्लॅन असं त्याला वाटत होतं. जसा तो एक्झाम हॉलजवळ पोचला, पहिल्या बॉलवरच क्लीन बोल्ड झाला. का? जरी त्यांनी डॉक्युमेंट्स फेक बनवले असतील, पण ह्यांचं काय, फिंगरप्रिंट्स. आणि एक्झाम हॉलमध्ये एंटर व्हायच्या अगोदरच तो बायोमेट्रिक मशीनवर नापास झाला. सगळी मेहनत वाया. मग काय, त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं आणि त्याच्या गर्लफ्रेंडचा ऍप्लिकेशन कॅन्सल आणि याच्यावर लीगल ॲक्शन झाली. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर तुम्हाला ही व्हिडिओ नक्कीच आवडेल. आणि अशा जबरदस्त व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून मला मोटिवेट करा. थँक्यू.